सध्या सोयाबीन पिकामध्ये येलो मोझॅक पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे जर अशा प्रकारचे रोग असलेली झाडी आपल्या शेतामध्ये असतील तरी ताबडतोब उपटून नष्ट करावेत आणि पिवळा मोजॅक प्रामुख्याने या रोगाचा उगम जो आहे तो दूषित बियाण्यापासून होतो तर ज्या ठिकाणी तसेच या रोगाचा प्रसार जो आहे तो रस किडींच्या मार्फत होतो जसे की पांढरेमाशी असेल मावा असेल या किडींच्या माध्यमातून या किडीचा प्रसा, प्रसार या रोगाचा प्रसार होत असतो तर त्यासाठी आपल्याला एकरी दहा ते वीस पिवळे चिकट सापळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे बसवायचे आहेत जेणेकरून रसिक किडींचे व्यवस्थापन होऊन येलो मोजॅक हा रोग सोयाबीन पिकामध्ये पसरणार नाही ना